तंबाखूचे वेगवेगळ्या प्रकाराने केले जाणारे व्यसन व त्यात अडकलेला लोकसंख्येचा मोठा भाग हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच तंबाखूच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाने राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत जनजागृती रॅली काढून तंबाखूला नाही म्हणा असा संदेश दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अविनाश नलावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी सुनील पाटील, कार्यक्रम व्यवस्थापक संतोष सावंत, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री नदाब, डॉक्टर पूर्णिमा बिद्रे, डॉक्टर शौनक पाटील, कर्मचारी नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आदींनी या रॅलीत सहभाग घेतला. तंबाखू सेवनाने होणारे दुष्परिणाम व आजार याबाबत जनजागृती पंधरवडा साजरा केला जाणार असून ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, आठवडा बाजार आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.